गोपीचंद पडळकर यांना तिकीट देणारा देवेंद्र फडणवीस नावाचा देव आमचा मुंबईमध्ये बसलेला आहे सदाभाऊ खोत. जत तालुक्यातील जनतेनं गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या माणसाला हाक दिली. विकासापासून वंचित असणारा दुष्काळाचा कपाळाला टीका लावलेला हा जत तालुका आम्हाला खऱ्या अर्थानं उभा करायचा आहे. जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे आहे. गोपीचंद पडळकर यांच्या नावाचं वादळ कामाला लागलंय आणि बघता बघता 200 कोटी रुपयांचा निधी या तालुक्यामध्ये आणला. गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेलं नाव आहे. आता सगळीकडे टीकाटिप्पणीला सुरुवात झाली आहे. कोण म्हणतं गोपीचंद पडळकर हा भूमिपुत्र नाही, गोपीचंद पडळकर हा मातीतला माणूस आहे, हा जत तालुक्यातील मातीसाठी पाय रोवून उभा राहिलेला आहे. काही मंडळी एकमेकांची तोंड बघत नव्हती, ती आता सगळी मंडळी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात एक झालेली पाहायला मिळत आहेत. आणि यावरून लक्षात घ्या, जिसके पास ताकद होती है उसके खिलाफ गौरव एक होते है हा इतिहास आहे. मग ताकद ही गोपीचंदजवळ आहे, त्यांना माहीत आहे गोपीचंद पडळकर नावाचं वादळ या तालुक्यामध्ये उभं राहिलं आहे, तर या तालुक्याचा विकास होईल. गावगाड्यातील तरुण स्वाभिमानी झाला तर आमचा प्रचार कोण करेल, आमच्या सतरंजा कोण उचलेल याची भीती आणि धास्ती या मंडळींना लागलेली आहे. आणि म्हणून त्या माणसाच्या विरोधात वर्षानुवर्ष सत्ता भोगलेले लोक एक व्हायला लागले आहेत. हे म्हणत आहेत गोपीचंद पडळकर यांना तिकीट मिळणार नाही, गोपीचंद पडळकर यांना तिकीट देणारा देवेंद्र फडणवीस नावाचा देव आमच्या मुंबईमध्ये बसलेला आहे आणि आमचं तिकीट आहे, आमचंच आहे, तुम्ही काळजी तिकिटाची करू नका. काही लोक म्हणत आहेत सदाभाऊ लुडबुड करू नका, मी काही परदेशातून आलेलो आहे का सोनिया गांधीगत, आणि मला काही म्हणतात सदाभाऊ तुम्हाला फिरू देत नाही, तुम्ही काय अरुण गवळी आहे का, दाऊद आहे का तुम्ही? अरे मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नेता आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होत जर तालुक्यामध्ये जर तालुक्यातल्या जनतेनं आकाराम दादासारख्या चंद्रशेखरजी यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी गोपीचंद पडळकर या व्यक्तिमत्वाला हाक दिली आणि सांगितलं की विकासापासून वंचित असणारा दुष्काळाचा कपाळाला टिळा लावलेला हा तालुका खऱ्या अर्थानं आम्हाला नेता सन्मानानं उभा करायचा आहे, या तालुक्याच्या जनतेच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवायचं आहे आणि मग गोपीचंद पडळकर नावाचं वादळ या तालुक्यामध्ये कामाला लागलं. बघता बघता 200 कोटी रुपयाचा निधी या वादळानं या तालुक्यामध्ये आणला. गोपीचंद पडळकर हे नाव महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेलेलं नाव आहे. महाराष्ट्रातलं एक गाव असं नाही की गोपीचंद पडळकर या व्यक्तिमत्वाला ओळखत नाही. आणि म्हणून या व्यक्तिमत्वानं काम करत असताना जत शहराला पाणी आठवड्यात एक दोनदा येत आहे, जत शहराच्या पाण्याची योजना मंजूर करून आणली आणि या व्यक्तिमत्वाच्या लक्षात आलं की या भागातल्या तरुणाच्या हाताला काम द्यावं लागेल. आणि मग काम द्यायचं असेल तर या भागामध्ये मोठा उद्योगधंदा आला पाहिजे. आणि म्हणजे जवळ 2000 एकर वरती MIDC मंजूर करून आणली, पण ही नुसती MIDC मंजूर करून आपल्याला थांबता येणार नाही. म्हणून अनेक वेळा गोपीचंद पडळकर जी बोलले की भाऊ या MIDC मध्ये जागतिक स्तरावरचे मोठे उद्योग आपल्याला आणावे लागतील आणि किमान जत तालुक्यातल्या तरुणाच्या हाताला आपल्याला काम द्यायचं असेल तर इथल्या 50,000 तरुणांना नोकरी आपल्याला जत तालुक्यामध्ये तयार कराव्या लागतील. ती भूमिका आहे मानसिकता घेऊन येण्याचं काम करायला तुमच्या लक्षात आलं असेल. आता सगळीकडे टीकाटिप्पणीला सुरुवात झालेली आहे. कोणतरी काम त्यांना म्हणा जरा वाजवायचं थांबा. टीकाटिप्पणीला आता सुरुवात झालेली आहे. कोण म्हणत आहे की गोपीचंद पडळकर हा भूमिपुत्र नाही? अरे बाबा, गोपीचंद पडळकर हा मातीतला माणूस आहे आणि त्याच्या तालुक्यातल्या
माती मध्ये काम करायसाठी पाय रोवून उभा राहिलेला आहे. बारसूक म्हणून काय मंडळी एकमेकांचा तोर बघत नव्हती. ती सगळी मंडळी आता गोपीचंद पडळकरांच्या हृदयामध्ये एक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. यावर लक्षात घ्या, जिसके पास ताकत होती है उसके खिलाफ कौरव एक होते हैं. या इतिहास. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.